नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये। आज आपण बनवणार आहोत गवार। गवारीच्या भाजीसाठी शेंगा लागणार आहे, त्यांना आपण भाजून घेतलेलं आहे। आता आपण गवार भाजायची। शेंगांचा उग्रपणा घालवण्यासाठी त्याला 5 मिनिट भाजून घ्यायचं। ही आपली भाजलेली गवार आहे आणि हा शेंगदाण्याचा कूट करून घेतला आहे आपण। इथे आपण गरम मसाला, घरगुती मसाला, लसूण चेचलेला बारीक म्हणजे चेचलेला, मीठ आणि हळद घेतली आहे। कढईमध्ये तेल टाकायचंय। तेल चांगलं कडकडीत गरम झालं। आता हे आपलं गरम झालंय, त्याच्यामध्ये आपण जिरा मोहरी टाकलेली आहे, त्याच्यामध्ये आपण लसूण टाकलेला आहे कुटलेला बारीक करून घेतलेला। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कांदा टोमॅटो आलं टाकून पण बनवू शकता। त्याच्यामध्ये आपण हे सगळे मसाले टाकलेत, त्याला नीट मिक्स करून घ्यायचं सगळ्यांना। आणि त्याच्यामध्ये ही भाजलेली गवार टाकली। त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकलं आहे। आता आपल्याला हिला पूर्ण सुकी नाही बनवायची, थोडस रस्सा टाइप बनवायची। थोडस पाणी टाकून पाणी टाकलं, त्याच्यात थोडस पाणी टाकायचं। ते शिजणार त्याच्यातच। छान लसणाचा फ्लेवर येतो तिला। किती काय खरा तर गवारीच्या भाजीमध्ये बटाटा टाकतोय, कारण की मला बटाटा खूप आवडतो आणि गवारीची भाजी छान देखील लागतो। बटाटा म्हणजे ते ऑप्शन म्हणून आहे, तुम्हाला टाकायचं तर टाकू शकता, नाही तर नाही टाकलं तरी चालेल। मस्त लागतं बटाटा टाकलेली गवार। त्याला आपण बारीक गॅस करून झाकून ठेवायचं। 5 मिनिटांनंतर त्याला मस्त पैकी तेल सुटलं की त्याला काढू। तर आपलं गवार शिजलेले आहे, बटाटा बघा आता किती मस्त छान पैसे दिसते सुद्धा आहे। एकदम टेस्टी डिलिशियस बटाटा देखील मऊ झालेला आहे। अशीच आपल्याला ठेवायची, जास्त सुकी नाही बनवायची। मस्त पैकी चपाती सोबत खायला लागती, टेस्टी डिलिशियस एकदम। तर लाईक करायला, सबस्क्राईब करायला, शेअर करायला विसरू नका। तर हे आपली गवारची भाजी झालेली आहे, त्यासोबत चपाती।